नमस्कार मित्रांनो, आपण तत्पुरुष समास पाहणार आहोत। आज आपण समासाचं बेसिकचा व्हिडिओ पूर्ण जो आहे तो पार्ट 1 मध्ये बनवला आहे। तो पार्ट 1 व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेला नसेल तर पहिले जाऊन तो पार्ट 1 पहा, त्याशिवाय हे तुम्हाला काही समजणार नाही, कारण त्यामध्ये सर्व बेसिक दिलेले आहे। आज आपण तत्पुरुष समास समजणार आहोत। तत्पुरुष समास मोस्ट ऑफ द टाइम्स आहेत संस्कृतचा एलेक्यूमध्ये तत्पुरुष समासच विचारला गेला आहे। आतापर्यंत जेवढे पेपर झाले त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जो एलेक्यू आहे तो तत्पुरुष समासावरच विचारला गेलेला आहे, आणि या वर्षी सुद्धा तत्पुरुष समासाचे काही एक्झाम्पल देणारच। दरवर्षी आपल्याला कसं होतं माहिती आहे का, की क्वेश्चन कसा येतो त्या एलेक्यूला, की तत्पुरुष समाधिकरण तत्पुरुष एक्सप्लेन करा। मग तुमच्या मनावर 4-5 एक्झाम्पल सगळं तुम्हाला आठवतं ते लिहायचं, किंवा व्याधिकरण तत्पुरुष एक्सप्लेन करा असं पहिले यायचं। परंतु आता काय येणार आहे, तुम्हाला सामासिक पद दिलं जाणार आहे, की त्याला तुम्हाला तो सामासिक पद सोडवायचं आणि ते कोणता समास आहे फक्त तेवढं ओळखायचं। एवढं सोपं तुम्हाला झालेलं आहे। एलेक्यू साठी 5 असे दिले जातील सोडवायला, ते तुम्हाला सोडवायचं आणि त्याला समासाचं नाव द्यायचं आहे। तुम्ही आता सोडवता नाही आलं समासाचं नाव दिलं तरी बी तुम्हाला अर्धे मार्क मिळून जातील। त्याच्यामुळं समास हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, लक्ष देऊन पहा। समाधिकरण, समाधिकरण तत्पुरुषमध्ये आपण कोणकोणते प्रकार पाहिले होते, कर्मधारय, द्विगु, नय, उपपद आणि प्रादी। व्याधिकरणमध्ये आपण सगळ्या विभक्ती पाहतो, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी आणि सप्तमी। आता एक 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 पाहूया आपण। तत्पुरुष समासमधलं प्रथमा विभक्ती कर्मधारय। प्रथमा कशी असते, कर्मधारय असते, खूप कमी जागेवर सापडते, त्याच्यामुळे त्याला डिटेलमध्ये जायचं नाही, त्याच्यावर प्रश्न पण येत नाही। द्वितीया बघूया। द्वितीया हा सूत्रपाठ करायचा आहे। द्वितीया श्रित अतीत पतित गत्यस्थ प्राप्ता आपन्ने, म्हणजे बघा हे जे सूत्र आहे या सूत्रातले शब्द श्रित, अतीत, पती, गत, अत्यस्त, प्राप्त आणि अपन्ने हे जर शब्द तुम्हाला उत्तर पदामध्ये दिसले, म्हणजे जे शेवटचं पद आहे याच्यामध्ये जर तुम्हाला दिसले तर तुम्ही लगेच समजून जायचं की हा द्वितीया तत्पुरुष समास आहे। उदाहरण पहा, वैद्याश्रित, वैद्याश्रित शेवटी काय दिसतं याच्या, श्रित दिसते। मग आपण लगेच समजून जायचं आपण जे व्याख्यात काय पाहिलं होतं याच्यामध्ये श्रित, अतीत, पतित, गत, अत्यस्त, प्राप्त आणि अपन्ने यामधला कोणताही जर शब्द आला तर आपण द्वितीया तत्पुरुष समास म्हणायचं। तर वैद्याश्रित याच्या शेवटी काय आलं, श्रित, मग हा समास कोणता झाला, द्वितीया तत्पुरुष समास झाला। समास ओळखायचं पाहू आपण सगळ्या एक्झाम्पलमध्ये पहिले। दुःख अतीत, दुःखा अतीत शेवटी काय आहे, अतीत। पहा बरोबर या शब्दांमध्ये अतीत दिसतंय का, श्रित, अतीत, पती दिसतंय ना, अतीत, म्हणजे हा पण समास कोणता झाला, द्वितीया तत्पुरुष समास। त्याच्यानंतर शोक गत आहे का आपल्याकडे, शोक गत शेवटी काय आहे ते, गत। पहावरचे शब्द श्रित, अतीत, पतित, गत दिसतंय, गत म्हणजे हा पण काय झाला, द्वितीया तत्पुरुष समास झाला आहे। आणि सोडवायचा बघा, विद्याश्रित, विद्यम श्रित म्हणजे आपण द्वितीय भक्ती पाहतोय ना, रामम श्रित, रामम श्रित द्वितीय भक्ती म्हणजे काय येतं, रामम, आणि तृतीय पाहिलं तेच तर आपण काय येतं, रामेन, पण इथं द्वितीय भक्तीमुळे काय रामम श्रित सारखं, विद्यम श्रित। दुःखा आश्रित काय लिहायचं, दुःखम आश्रित। शोक गत, शोकम गत, शोकम दुःखम विद्यम काय येते, रामम, हे काय द्वितीय भक्ती। मेघा त्यस्त, मेघ अत्यस्त, भयापन्न दिसतंय, अपन्न, अपन्ने दिसतंय शेवटी, अपन्ने आहे ना याच्या उत्तरपदामध्ये, तर हा पण कोणता झाला, द्वितीया तत्पुरुष समास झाला। त्याच्यानंतर भयम अपन्न त्याचा विग्रह, अन्नबुभुश्रू, अन्नबुभुश्रू। आता बघा इथे मोठा समास सोडवला आहे। उदाहरण ग्रामगतः, ग्रामम गतः याचा काय लौकिक ग्रामगतचा विग्रह काय केला आपण, रामानुसार द्वितीय भक्ती ग्रामम गत लौकिक विग्रह झाला। आता अलौकिक विग्रह म्हणजे काय, त्याच्यामध्ये हिडन आहे ते शोधायचं। ग्राम प्लस ते काय ग्रामम म्हणजे काय अम प्लस गत प्लस सु म्हणजे विसर्ग आहे ना त्याला पुढे आपण सु लिहितो। त्याच्यानंतर ग्रामगत, त्याच्यानंतर काय लिहिलं आपण, द्वितीया श्रित अतित सूत्र लिहिलं ना, म्हणजे काय याच्यामध्ये गत आले। 3 नंबरची बघा ओळखी, गत आले शेवटी, म्हणजे आपण आता जे वरचं सूत्रपाठ केलं होतं ते आपण 3ऱ्या लाईनमध्ये लिहिलं। द्वितीया श्रित अतित पतित आपण जे शब्द पाहिले ते सूत्र लिहून टाकायचं। त्याच्यानंतर सुप धातू प्रतिकृत, मी तुम्हाला जे पहिला व्हिडिओ सांगितलं त्याच्यामध्ये हा सिक्वेन्स लिहून दिलेला होता, त्यामुळे काय म्हणलं तुम्हाला हा सिक्वेन्स पाठ करा, इकडं थोडंफार चुकीत झालं तरी चालून जाईल। समासाचं नाव आणि विग्रह आणि इकडचे स्टेप्स बरोबर असतील तरी एलेक्यूला पण चांगले मार्क मिळून जातील। ग्राम गत सुप धातू प्रतिक, सुप धातू काय झाला याचं प्रतिक, सुप धातू कोणता, सु, हे काय झाला सु, ह्याच्यातून काय झाला त्याने काढून घेतला म्हणजे सुप धातू प्रतिकादो याने. पुनर्विभक्ती प्रतिकादो म्हणजे काय केला, पुनः सुप धातू टाकला. ग्राम गत सु सुधातू टाकला म्हणजे काय, सुप प्रत्ययाचं पुन्हा टाकले. आधी काय केला होता, सुप प्रत्यय काढून घेतला, त्याच्यानंतर हा सुप प्रत्यय पुन्हा टाकला. आता शेवटी काय लिहायचं, ग्रामगत म्हणजे जे सु होतं त्याला आपण काय होतं विसर्ग म्हणतो, ग्रामगत. मग काय झालं, इति सिद्धम झालं. काय पाहिलं आपण, द्वितीय तत्पुरुष समास संपवला आपण. द्वितीय तत्पुरुषमध्ये एवढंच लक्षात ठेवायचं आहे, श्रीत अतीत पतित गत अत्यस्त प्राप्त अपन्ने हे शब्द पाठ करून ठेवा. या शब्दामधला उत्तर पदामध्ये कधी शब्द दिसला तर न संकोच करता तुम्हाला द्वितीय तत्पुरुष लिहून यायचं आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया तृतीया तत्पुरुष समास. तृतीया तृतीया तत्कृतार्थेन गुणवचनेन. याचा अर्थ काय, कुठे पण तुम्हाला जर अर्थ शब्द दिसला तत्कृतार्थेन म्हणजे काय, कोणत्याही शब्दामध्ये जर तुम्हाला अर्थ शब्द दिसला तर तुम्ही समजून जायचे लगेच की हा काय तृतीया तत्पुरुष समास आहे. जसं की धान्यार्थ, शेवटी काय आलं अर्थ, धान्यार्थ वन्यार्थ असं जे काय आलं तर लगेच आपण लिहायचे तृतीया तत्पुरुष समास. तसेच शब्दाबरोबर अर्थ जो शब्द पाहिला त्याच्याबरोबर पूर्व सदृश्य सम कलह मिश्र समिश्र आणि श्लक्ष्ण हे जर शब्द तुम्हाला दिसले उत्तरपदामध्ये तर तुम्ही समजून जायचं तृतीया तत्पुरुष. हे सगळे उत्तरपदामध्ये का, कारण आपण सुरुवातीलाच पाहिलं की तत्पुरुष समास कसा ओळखायचा. जर उत्तरपद प्रधान असलं तर त्याला तत्पुरुष समास म्हणतात, प्रथमपद प्रधान असलं तर त्याला अव्ययभाव म्हणतो, दोन्ही पद प्रधान असले तर त्याला काय म्हणतो आपण, द्वंद्व म्हणतो, आणि तिसरंच काहीतरी प्रधान असेल तर त्याला बहुविरी म्हणतो. तर याला तृतीया तत्पुरुष समास म्हणतो आपण. हे शब्द निस्तं कीर्तनासारखा व्हिडिओ पाहून काहीच होणार नाही, तर ते तुम्हाला पेजवर लिहून तुम्हाला पाठ करावे लागतील. हे शब्द कोणते शब्द, पहिला तर अर्थ, पुन्हा पूर्व सदृश्य सम कलह मिश्र समिश्र हे जर शब्द तुम्हाला उत्तरपदात दिसले तर न संकोच करता तुम्हाला समासाचं नाव लिहायचं आहे तृतीया तत्पुरुष समास. उदाहरण पहा, माणसं पूर्व दिसतं तुम्हाला, आपण पूर्व शब्द पाहिला होता, याच्या उत्तरपदामध्ये पूर्व आल्यामुळे आपण काय करतोय याला तृतीया तत्पुरुष समास म्हणतोय. आणि हा याचा फोड कशी करायची, फोड आता मासेन पूर्व का केलं आहे, तुम्हाला राम शब्द पाठ असेल, राम शब्द कसा तर रामेन आहे का तृतीया, रामेन तृतीया, रामम रामो रामेन तृतीया आहे ना, रामेन रामाभ्यम रामाभ्य तृतीया आहे ना, रामेन रामेन काय तृतीया. त्याच्यामुळे काय केलं, मासेन पूर्व. त्याच्यानंतर गुड्डा मिश्र, त्याला काय गुड्डे मिश्र, आचार श्लक्ष्ण आचारेन श्लक्ष्ण. कळलं की फोड कशी करायची, खूप जणांना कन्फ्युजन होते. काय नाही, द्वितीयाला द्वितीयाची करायची, राम शब्द पाठ करा, द्वितीयाला द्वितीयाची करायची, तृतीयाला तृतीयाची करायची. त्याच्यानंतर आता आपण चतुर्थी पाहू. तृतीयामध्ये काय पाहिलं आपण, एवढे शब्द लक्षात ठेवायचे फक्त, पूर्व सदृश्य सम कलह मिश्र समिश्र श्लक्ष्ण आणि अर्थ शब्द. त्याच्यानंतर चतुर्थी पाहायची आता आपला, चतुर्थी तत्पुरुष समास. सर्व बली हित सुख रक्षिते हे जर शब्द तुम्हाला उत्तरपदामध्ये दिसले समासाच्या तर तुम्ही समजून जायचं की हा चतुर्थी तत्पुरुष समास आहे. उदाहरण तुम्ही पाहू शकाल, रुग्णार्थ रुग्णाय इयम इति. त्याच्यानंतर रुग्णहितम रुग्णाय हितम. आपण चतुर्थीमध्ये राम म्हणतो, रामाय रामाभ्या म्हणतो ना, रामाय रामाभ्याम रामाभ्य, रामाय म्हणजे हे काय झालं चतुर्थी. रुग्णाय हितम, रुग्ण सुखमचं काय होणार रुग्णाय सुखम. काकबलीचं काय होणार काकाय बली म्हणजे रामाय. चतुर्थी करतोय ना आपण. भूतबलीचं काय होणार भूतेभ्य बली म्हणजे बहुवचन आहे ना, त्याच्यामुळे भूतभ्य बली. फक्त चतुर्थी विभक्ती वापरायची, एकवचन द्विवचन बहुवचन वापरू शकतात. लक्षात काय ठेवायचं, चतुर्थीमध्ये अर्थ बली हित सुख रक्षिते हे शब्द ज्या सामासिक पदाच्या अंती आला तर त्याला आपण चतुर्थी तत्पुरुष समास म्हणू शकतो. त्याच्यानंतर आपण पाहूया पंचमी तत्पुरुष समास. पंचमी तत्पुरुष समासमध्ये आपण काय पाहतोय, भय भीत भीती भी हे त्याचं सूत्र झालं. कोणतं, भय भीत भीती भी म्हणजे भय भीती भीत भी ह्या जे हे सर शब्द तुम्हाला उत्तरपदामध्ये दिसले तर तुम्ही सरळ सरळ पंचमी तत्पुरुष समासाचं नाव लिहून यायचे. तुम्हाला त्यांना लिहिलं जाईल समास सोडवा आणि समासाचं नाव लिहा. तर तुम्हाला असं कुठे पण भय भीत भी असे जर शब्द दिसले म्हणजे भीती घालणारे तर ते लगेच आपण पंचमी तत्पुरुष समास लिहून टाकायचं. एक्झाम्पल पहा आता काय आपण पंचमी बघतो. पंचमीमध्ये काय ते रामाचं रामा तिथे ना, रामात रामयो रामात रामाभ्याम येतं ना, रामात. मग इथं काय आलं रोग भयम रोगात भयम रोगभीति रोगात भीति रोगभीति रोगात भीत आलं ना. फक्त पंचमीमध्ये लक्षात ते शब्द ठेवायचे भीती घालणारे. त्याच्यानंतर आणखी पंचमीमध्येच दूर कृच्छ मुक्त स्तोक आंतिक हे जर संबंधित पदे येत असतील तर पंचमी तत्पुरुष समजावा. वरी तर पहिले भीती घालणारे पाहिजे. त्याच्यानंतर दूर कृच्छ मुक्त आगत स्तोक आंतिक हे जर शब्द उत्तर पदामध्ये दिसली तर तुम्ही पंचमी तत्पुरुष समास म्हणू शकाल. शब्द पंचमी तत्पुरुष नाव लिहायचं आणि तुम्हाला शब्द पाठ करायचे पहिले, मग तुम्ही तुमचा समास परफेक्ट झाला म्हणू शकाल. दूरतागत दुरात आगत ज्वरमुक्त ज्वरात प्लस मुक्त म्हणजे कसं आहे आपण पंचमी पाहतो ना रामात, त्याच्यामुळं दुरात दुरातगत आलं काय म्हणजे दुरातगत, ज्वरमुक्त आलं की ज्वरात मुक्त, स्तोकात प्लस आगत स्तोकात आगत, षष्टी तत्पुरुष षष्टी तत्पुरुष एकदम सोपं आहे. जर कोणत्याही पदामध्ये आपल्याला जर रिलेशन दाखवणारे जर दिसत असतील तर त्याला आपण षष्टी तत्पुरुष म्हणू शकतो. षष्टी विभक्तेनं सुबंतेनं समजते म्हणजे काय, तुम्हाला जर रिलेशन दिसत असतील कोणाचे किंवा सुबंत प्रत्यय दिसत असतील तर तुम्ही षष्टी तत्पुरुष म्हणू शकता. आता वैद्य वचनम म्हणजे काय, वैद्याचे वचन वैद्यस्य वचनम. षष्टी काय याच्यामध्ये रामस्य रामस्य रामानाम रामस्य रामानाम आहे ना षष्ठी तत्पुरुष. वैद्यनाम वैद्यस्य वचनम. सुरेश सुरानाम ईश. आता वैद्यस्य वैद्यस्य सखा म्हणजे काय वैद्यस्य सखा. अरे षष्ठी तत्पुरुष म्हणजे काय इथं संबंध दाखवला गेला आहे, रिलेशन दाखवले जातं. सप्तमी शोंडे याचं सूत्र काय असतं, सप्तमी शोंडे. याच्यामध्ये कोणकोणते शब्द असतात, शोंड धूर्त प्रवीण उत्तर अधि कुशल निपुण सिद्ध शुष्क पक्व. ही जी पदं जर आपल्याला उत्तर पदामध्ये दिसली तर आपण समजून घ्यायचं की सप्तमी तत्पुरुष समास आहे. आता पहा कार्य कुशल दिसतं आहे तर कुशल म्हणजे जे काही जे शब्द आहेत जे की हुशार बुद्धिमान या अर्थानं जर वापरले जाणारे शब्द दिसले तर सप्तमी तत्पुरुष लिहून जायचं. कार्य कुशल कुशल म्हणजे काय हुशारसारखंच आलं. कार्य कुशल म्हणजे कार्येषु सप्तमीचं काय असतं रामेषु कार्येषु कुशल. व्यवहारधूर्त व्यवहारधूर्त व्यवहार धूर्त व्यवहारे धूर्त धूर्त आहे ना वरी शब्द आपल्याला 2 नंबरलाच धूर्त. हे सगळे शब्द पाठ करायचे. तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर शब्द पाठ नाही केले तर हा व्हिडिओ पाहून काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे पहिले हे शब्द घ्या, लगेच पेजवर लिहून काढा, हे शब्द पाठ करा ज्याचे त्याचे, म्हणजे तुम्हाला लगेच समासाची उदाहरणं ओळखायला येतील का तत्पुरुष समासाचा कोणता भाग आहे. आता सांगतो तुम्हाला की मोस्ट ऑफ द उदाहरणं तुम्हाला तत्पुरुष समासाचेच दिसतील. त्याच्यावर निदान कुशल कुशल दिसतंय ना कुशल आहे कुशल म्हणजे हुशारच. कुशल आलं की मग काय झालं सप्तमी तत्पुरुष. आतपसिद्धम सिद्धम आहे का याच्यामध्ये बघा बघा सिद्ध दिसतंय आतप सिद्ध शब्द आहे आतपसिद्धम. हे मग कोणता झाला, हे सुद्धा सप्तमी तत्पुरुष झाला. निदाने कुशल आतपे सिद्धम. आता आपण समाधीकरण पाहूया. एक पाठ आपण संपवला पूर्ण तत्पुरुष समासाचा. आता दुसरा पाठ करू समाधीकरण. याच व्हिडिओमध्ये आपण तत्पुरुष समास संपवून टाकू म्हणजे एक केली की आपला कव्हर होईल. कर्मधारय्य याच्यामध्ये ज्यामध्ये दोन्ही पदे समान विभक्तीत असतात. आता समाधीकरणमध्ये कर्मधारय पाहतो आपण, त्यामध्ये ज्यामध्ये दोन्ही पदे समान विभक्तीत असतात त्याला आपण कर्मधारय म्हणू शकतो. आता हे ओळखण्याचे काय प्रकार आहेत. पहिले तर काय विशेषण विशेष्य. विशेषण म्हणजे काय मित्रांनो, विशेषण म्हणजे असतं ॲडजेक्टिव्ह आणि विशेषण म्हणजे नाम म्हणजे नाऊन असतं. विशेष्य म्हणजे जर एखादी व्यक्ती एखादी वस्तू जर दाखवायची असेल आपल्याला तर विशेष्य असते. आणि विशेषण म्हणजे काय, त्याला काय विशेषण दिले. पूर्वपद विशेषण तर उत्तरपद विशेष्य असतं. याच्यामध्ये काय पूर्वपद विशेषण उत्तरपद काय असं विशेष्य म्हणजे नाऊन असतं. आता बघा दीर्घ वृक्षा झाड कसं आहे मोठे दीर्घ दीर्घ काय झालं मग त्याला दिलेलं उपमासारखं झालं दीर्घ विशेषण म्हणजे काय झालं ॲडजेक्टिव्ह झालं. वृक्षा काय झालं नाऊन झालं दीर्घे वृक्षा मग त्याला काय करायचं दीर्घा वृक्षा. त्याच्यानंतर नीलोत्पलम नीलोत्पलम आता हे कसं ओळखायचं की ह्याच्यामध्ये आहे म्हणून. बघा ह्याच्यामध्ये काय करायचं आपलं पहिलं काय विशेषण आहे म्हणजे काय नील म्हणजे काय निळे उत्पलम फल आहे नीलम उत्पलम. त्याच्यानंतर विशेष विशेषण विशेष्य म्हणजे काय नाऊन विशेषण म्हणजे विशेष्य पदे नाऊन पहिले येणार, विशेषण म्हणजे जे ॲडजेक्टिव्ह आहे ते नंतर येणार. विशेषण उत्तरपदात असते. विशेषण कुठं असते, यात उत्तरपदात असते. उदाहरण नर शार्दूल, नर काय झालं नाउन झालं आणि शार्दूल इव हे काय झालं विशेषण. आता पुढचं उपमानपूर्व म्हणजे एखाद्याला उपमा देणे. वज्र उपमान पूर्वपद म्हणजे काय उपमान, आपण ज्याला ज्याची उपमा देतोय आपण ते काय आलं पूर्वपदामध्ये. वज्र कोठरम म्हणजे काय वज्रम एव कठोरम. कुसुम कोमलम, कुसुम एव कोमलम. त्याच्यानंतर उपमान उत्तरपद, जे उपमान आहे ते उत्तरपदात आलं पाहिजे. मुख कमलम, मुखम कमलम इव म्हणजे ज्याची उपमा दिली ते काय आलं इथं उत्तरपदात आलं. काय कमळ, मुख कमळासारखे आहे म्हणजे कमळासारखे काय झालं उपमान, ते उत्तरपदात आलं. मुखम पहिले आलं. कळलं हे चार. त्याच्यानंतर आता पुढचा समास आहे द्विगु समास. द्विगु समास कसा ओळखायचा, जिथे तुम्हाला संख्यावाचक असे काही पदं दिसतील तिथं तुम्हाला लगेच लिहून टाकायचे. द्विगु समास जास्त डोकं लावायची गरज नाही. हे बघा, या समासामध्ये पूर्वपद नेहमी संख्यावाचक असते. या समासाचा विग्रह करताना दोन्ही पदे षष्ठी बहुवचनात येतात. सुरुवातीला तर तुम्हाला ओळखायचा कसा, तुम्हाला संख्यावाचक जर दिसलं पूर्वपदामध्ये, कारण तत्पुरुष समास कधी पण पूर्वपदात असतो. पूर्वपदामध्ये तत्पुरुष समास कसा असतो, ज्याच्यामध्ये उत्तरपद प्रधान आहे त्याला तत्पुरुष म्हणतात. पण द्विगु समासामध्ये कसं असतं, द्विगु समासामध्ये की ज्याच्या जो पद आहे त्याच्या सुरुवातीला जर संख्यावाचक शब्द असेल, संख्यावाचक पद असेल तर ज्याला द्विगु समासात ओळखून टाकायचं डायरेक्ट. आणि हे जे सोडवताना हे षष्ठी बहुवचनामध्ये दोन्ही पदं घ्यावे लागतात. आणि शेवटी याच्या समाहार असं लिहिण्याची पद्धत आहे. सोपा आहे ना ओळखायला, डायरेक्ट संख्या ओळखायची. बघा पंचकर्म, पंचकर्माच्या पुढे काय पंच, त्रिफळा, त्रिफळाच्या पुढे काय त्रि, नवरात्राच्या पुढे काय नव, म्हणजे इथं संख्यावाचक आहेत. मग आपल्याला समजून जाईल की काय द्वंद्व समास आहे. आता सोडवायचं कसं, आपण काय पाहिलं होतं षष्टी पद वापरायचे, दोन्ही षष्टीमध्ये घ्यायचे आणि शेवटी समाहार लिहायचं. बघा पंचकर्म, पंचानाम कर्मानाम समाहार, समाहार सगळ्यांच्या शेवटी लिहायचे. पंचानाम कर्मानाम का केलं षष्टीमध्ये घेतलं. त्रिफळा त्रयानाम फलानाम, नवरात्र काय नवानाम रात्रीनाम. तर नय तत्पुरुष, नय तत्पुरुष म्हणजे काय नकारात्मक असते. पूर्वपद हे नकारात्मक असून उत्तरपद हे श्रेष्ठ असते. याच्यामध्ये कधी पण पूर्वपदामध्ये तुम्हाला निगेटिव्हिटी दिसेल आणि नंतरचं पद श्रेष्ठ दिसेल, त्याला आपण नय तत्पुरुष ओळखू शकतो. जसं की अ, अन, चा, न म्हणजे अ अन याचा काय होतं आहे न होतं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अविद्या, अविद्याचं काय होतं न विद्या. अविद्या म्हणजे काय विद्या नसलेला ना, न विद्या त्याला काय पुढे लिहायचं न विद्या. अ आणि अन आलं की त्याला न करायचं फक्त. कशाची अशी निगेटिव्हिटी दिसली तुम्हाला शब्दाच्या पुढे की तुम्ही समजून जायचं नाही तत्पुरुष. अविद्या, अभेषज, अनुपलब्धी, अवेद. याचा विग्रह कसा करायचा, तुम्हाला समास ओळखता आला की तुम्हाला अर्धे मार्क भेटले आणि त्याचा विग्रह करता आला की अर्धे मार्क भेटले. अविद्याचं काय न विद्या. अभेषज अचं काय करायचं आपल्याला न करायचं आहे न भेषज. अनुपलब्धीचं काय न उपलब्धी. अवेद्याचं काय न वेद्य. उपपद तत्पुरुष, उपपद तत्पुरुष, उपपद तत्पुरुष काय याच्यामध्ये कधी पण जो उत्तरपद आहे ते क्रियावाचक असते. काहीतरी आपल्याला ते पद वाचून कळतं की याच्यात काहीतरी क्रिया घडली जाते. आणि जे पूर्वपद असतं ते सुबंत प्रत्ययामध्ये येत असतं. सुबंत तिबंत माहीत असेल तर याच्यापेक्षा तर सोपं पद्धत असे जे की शेवटचं पद पाहायचं, ते तुम्हाला क्रियावाचक दिसत असेल तर डायरेक्ट लिहून टाकायचं उपपद तत्पुरुष समास आहे. आता बघा कुंभकार, शेवटी काय येते कुंभम करोती इति म्हणजे जो जो मडके बनवतो तो कुंभार. कुंभम करोती इति. भाष्यकार, जो भाष्य करतो तो भाष्यकार. भाष्यम करोति इति. पंडित, पंडितमानी पंडितम मन्यते इति. कळतं ना, म्हणजे क्रियावाचक शब्द काय उत्तरपदात आहे आणि सुबंत जो शब्द आहे तो तुम्हाला सुरुवातीला त्याला लगेच आपण उपपद तत्पुरुष ओळखून टाकायचा. त्याच्यानंतर प्रादी तत्पुरुष समास. आपण शेवटचा समास पाहतोय प्रादी तत्पुरुष समास. प्रादी तत्पुरुष समास म्हणजे काय, पूर्वपद हे उपसर्ग असून उत्तरपद नेहमी श्रेष्ठ असते. जर आता आपण उपसर्गाचा व्हिडिओ पाहिला नसेल तर जाऊन पहा. उपसर्ग पाहिले आपण 22, त्या 22 उपसर्गापैकी कोणताही उपसर्ग जर सुरुवातीला दिसला तर डायरेक्टली आपण ते लिहून टाकायचं की प्रादी तत्पुरुष समास आहे. कोणतं लिहायचं, आता प्र काय आपला उपसर्ग आहे प्राचार्य, प्रगत आचार्य. तर डायरेक्ट आपण लिहून टाकायचं की हा कोणता आहे प्रादी तत्पुरुष समास आहे म्हणून लिहून टाकायचे. एकदम आपण तत्पुरुष समास इझी वेमध्ये संपवला आहे. तर समास ओळखता आला अर्धे मार्क मिळतात, सोडवता आला अर्धे मार्क मिळतात. खूप जास्त वेटेज आहे आणि जास्तीत जास्त समास तत्पुरुषवरच येतो. दुसरे पण आपल्या अव्ययभाव, द्वंद्व हे सुद्धा आपल्याला समास आहे तर ते घ्यायचेत आपल्याला. सर्वात महत्त्वाचा तत्पुरुष आहे, त्यामुळे याच्यावर जास्त लक्ष द्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. एकदा फास्टमध्ये रिव्हिजन करूया. समासाचे तत्पुरुष समासाचे दोन उदाहरण, समाधीकरण, व्याधीकरण. याच्यामध्ये काय प्रथमा, प्रथमा काय होतं कर्मधारय, द्वितीयामध्ये काय होतं श्रीत अतीत पतित, तृतीया, तृतीयामध्ये काय पाहिलं होतं आपण, तृतीयामध्ये लगेच तृतीयामध्ये आपण पाहिलं पूर्व सदृश्य सम कल हे शब्द आले. तर चतुर्थीमध्ये अर्थबली हित सुखरक्षित आहे. पंचमीमध्ये भीती दाखवणारे भयम गेयम भी वगैरे किंवा दूर कृच्छ मुक्त हे आले. तर षष्टीमध्ये रिलेशन दाखवणारे, सप्तीमध्ये हुशारी दाखवणारे. त्याच्यानंतर आपण समाधिकरण तत्पुरुष पाहिला, त्याच्यामध्ये विशेषण विशेष्य, विशेषण विशेषण, विशेष्य विशेषण, उपमान पूर्वपद, उपमान उत्तरपद. त्याच्यानंतर द्विगु समासात काय पाहिलं, ज्या समासामध्ये संख्यावाचक असते त्याला द्विगु समास लिहून टाकायचं. त्याच्यानंतर नय तत्पुरुषमध्ये काय, ज्याच्या नकारा निगेटिव्हिटी सुरुवातीला दिसली तर नय तत्पुरुष. उपपदमध्ये काय पाहिलं, उत्तरपद काय असतं क्रियावाचक असतं ते काय आलं उपपद तत्पुरुष. आणि प्रादीमध्ये डायरेक्ट तुम्हाला उपसर्ग जर पहिल्या ह्याच्यात दिसला तर तुम्ही डायरेक्ट लिहून टाकायचं की हा प्रादी तत्पुरुष समास आहे. तत्पुरुष समास या ठिकाणी संपवलेला आहे. जर हा व्हिडिओ आवडला तर कमेंट वगैरे करा. आपण पुढचे पण समास घेऊया. थँक्यू व्हेरी मच. लाईक द व्हिडिओ.